हॅलो, माझं नाव डॉक्टर दीपक केळकर आहे. मी मनोविकार, सेक्सरोग, संमोहन आणि व्यसनमुक्ती तज्ज्ञ म्हणून महाराष्ट्रात अकोल्यामध्ये प्रॅक्टिस करतो आहे. आमचं इथे हॉस्पिटल आहे ज्यामध्ये आम्ही नातेवाईकांच्या शिवाय मनोरुग्णांना भरती करतो, नातेवाईकांसकट मनोरुग्णांना भरती करतो, त्यांचा उपचार करतो. प्रत्येकाला शक्तिशाली बनवणं आणि प्रत्येकाची क्षमता वाढवणं आणि व्यसनमुक्त भारत हे आमचं ध्येय आहे. आज मी आपणाला सांगणार आहे की भावना ज्या आहेत त्या माणसाला एक्स्ट्रॉर्डिनरी बनवत नाहीत. दुःख असतानासुद्धा तुम्ही जिद्दीने कसं वर जाऊ शकता त्याबद्दल काही माहिती आपल्याला देणार आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की दुःख असलं म्हणजे आपण काम करत नाही, काम थांबवतो. आणि जे लोक भावना तिरेक झाल्यामुळे किंवा भावना विवश झाल्यामुळे काम सोडून देतात, काम करणं बंद करतात, ते लोक आयुष्यामध्ये उंची गाठू शकत नाहीत. आताचीच घटना आहे की डहाणू मुंबईला पूजा आणि दीपिका या दोन बहिणी आपल्या वडिलांबरोबर आणि आईबरोबर आणि आणखीन तीन भावंडांबरोबर राहत होत्या. 12वीची परीक्षा आहे, शेवटचा पेपर आहे भूगोलाचा. वडील क्षयरोगाने म्हणजे टीबीने आजारी आहेत, सिरियस आहेत. आणि शेवटल्या दिवशीच्या अगोदर रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं प्रेत म्हणजे शव त्यांचं घरी पडलेलं आहे. सकाळी अंत्यसंस्कार आहेत, प्रेताशेजारी बसून उद्या शेवटला पेपर आहे, त्याकरता त्यांनी त्या ठिकाणी बसून अभ्यास केला, स्वतःच्या भावनांना आवर घातला, वडिलांचं शेवटलं दर्शन घेतलं. आणि वडिलांचा अंत्यसंस्काराला त्यांची जेव्हा डेड बॉडी ते घेऊन गेले तेव्हा या पेपरला गेले. असं आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला जिद्दीने काही ना काही करावं लागतं, कारण जिद्द असल्याशिवाय आयुष्यामध्ये उंची गाठू शकत नाही. हे जे होते डहाणूमधले विनोद चौधरी, यांना टी बी झालेला, घरात परिस्थिती बेताचीच, हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याकरता विशेष पैसे पण नाहीत, आणि त्या याच्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांना या संकटाला सामोरं जावं लागलं आणि स्वतः पेपरला गेले आणि वडिलांचा अग्निसंस्कारनंतर पार पडला. काय होतं की भावना जेव्हा असतात, भावना अतिरेक जेव्हा होतो म्हणजे जेव्हा दुःख असतं तेव्हा माणूस पूर्ण कोलमडून जातो आणि त्यावेळेला मग काहीच सुचत नाही, काही करता येत नाही, काही करायची इच्छा होत नाही. परंतु हे ऑर्डिनरी सामान्य लोकांचं काम आहे. आपल्याला कल्पना असेल की इंदिरा गांधींचा जेव्हा खून झाला तेव्हा इंदिरा गांधींचा प्रेत जळत असताना इकडे राजीव गांधींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. खूप मोठे मोठे असे लोक आहेत की खूप मोठा आयुष्यामध्ये डोंगर कोसळलेला आहे आणि तिकडे त्यांनी मात्र आपलं काम चालू ठेवलं. आणि त्याच वेळा आपण दुसरीकडे पाहतो की काही काही लोक 13-13 दिवस दुःख करत बसतात आणि 13 दिवस कामकाज बंद करून घरामध्ये बसून राहतात आणि दुःख करत राहतात. जो मनुष्य गेला तो गेला हे फार वाईट झालं, पण त्याकरता भावना अतिरेक करून, भावना विवश होऊन काम बंद करणं हे कोणतं लक्षण आहे? तर ज्यामुळे आपल्याला जेव्हा केव्हा, त्याला म्हणतात की इमोशनल ड्रेनिंग, म्हणजे इमोशन ड्रेनिंग सिच्युएशन्स, की इमोशन्स तुमचे ड्रेन करून टाकतं, ते पूर्ण खेचून घेतं इमोशन्स, अशा वेळासुद्धा ताकदीने समोर उभं राहणं आणि अशा वेळासुद्धा आपलं काम चालू ठेवणं हे एक्स्ट्रॉर्डिनरी माणसाचं, एक्स्ट्रॉर्डिनरी लाईफचं लक्षण आहे. मी माझी पण घटना सांगतो की माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आदल्या दिवशी संध्याकाळी. सकाळी आम्ही अंत्यसंस्कार करून साधारण 11 वाजता वापस आलो. जेव्हा घरी आलो, आंघोळ वगैरे झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये, आमचं हॉस्पिटल खालीच आहे, त्या ठिकाणी अनेक पेशंट रोजच्या प्रमाणे तपासण्याकरता आले. जेव्हा त्यांना रिसेप्शननी सांगितलं की आज डॉक्टर पेशंट बघणार नाही कारण का त्यांच्या वडिलांचा आत्ताच अंत्यसंस्कार करून ते आलेले आहेत, तेव्हा लोक डिस्टर्ब झालेत. लोकांना आले की ते ठीक आहे, परंतु आम्ही खूप दूरदूरून आलेलो आहोत, तर आमचा त्यांनी उपचार करावा अशी आमची विनंती आहे. त्यांना जेव्हा नाही म्हटलं तेव्हा ते ठिया देऊन बसलेत की नाही आम्हाला त्यांनी तपासावं अशी आमची विनंती आणि आम्ही काही इथून जात नाही, आम्हाला औषधं पाहिजेत. मला जेव्हा रिसेप्शनिस्टनी हे सांगितलं तेव्हा मी पण विचार केला की जे घालत झालं, जे होऊन गेलं ते होऊन गेलं, आता मी घरामध्ये बसून काय करू? मी त्या लोकांची सेवा करू शकतो ज्या लोकांना आजार आहे, जे लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो, जे लोक आजारी आहेत त्यांना मी औषध देऊन त्यांचे प्राण वाचवू शकतो. आणि मी खाली आलो आणि मी रेग्युलरली, जणू काही झालंच नाही अशा तऱ्हेने, माझी पूर्ण OPD पूर्ण पेशंट तपासणी केली. अशा आपल्याला इतिहासामध्ये खूप उदाहरणं सापडतील की ज्यावेळेला खूप मोठी मोठी संकटं कोसळली असतानासुद्धा धीराने लोक उभे राहतात,
दुःखाचा डोंगर समोर असतानासुद्धा धीराने उभे राहतात आणि त्या ठिकाणी आपलं काम जबाबदारीने पार पाडतात. तर आयुष्यामध्ये आपल्याला मोठं व्हायचं असेल, असामान्य जीवन जगायचं असेल, तर आपल्या भावनांनी वाहून जायला नको. भावना अतिरेक झाला असेल त्यांनी काम बंद करायला नको. भावना विवश तुम्ही झाले असाल त्याच्यामुळे काम बंद पाडून घरात बसायला नको. आपण असं म्हणतो इंग्रजीमध्ये की द शो मस्ट गो ऑन. तर शेवटला माझा याच्यामध्ये एक आपल्याला संदेश आहे की द शो मस्ट गो ऑन. ही तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तर जरूर तुम्ही लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा. हे तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर माझं चॅनल, तर त्या ठिकाणी सबस्क्राईबचं बटन दाबल्यानंतर एक घंटीचं चित्र समोर येईल, म्हणजेच बेल येईल. त्या घंटीच्या चित्रावरती आपण जर प्रेस केलं तर माझे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला सगळ्यात पहिले पाहायला मिळतील आणि तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. असे अनेक लोक असतील की जे या इमोशन्समुळे थांबून जातात. तुमच्या संपर्कातले लोक असतील त्यांना जरूर हा व्हिडिओ शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि लोकांना जास्तीत जास्त याचा उपयोग करून द्या. थँक्यू व्हेरी मच.